subscribe now and press the bell icon. Never miss an update. फूलों सा चेहरा तेरा, खुशियों की मुस्कान है। फूलों सा चेहरा तेरा, खुशियों की मुस्कान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के, कुदरत भी हैरान है। रंग तेरा देख के, रूप तेरा देख के। भुसळ तालुक्यामध्ये 1926 ग्रामपंचायतच्या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी होणार आहे। 15 तारखेला मतदान या ठिकाणी होणार आहे। खडक्या गावाचे एकंदरी पाहिले या ठिकाणी 17 तारखेला या ठिकाणी मतदान होणार होतं। 5 या ठिकाणी बिनविरोध निघालेले 12 लोकांचे या ठिकाणी रिंगणामध्ये आहे। 49 उमेदवार रिंगणात आहे। 9000 या ठिकाणी मतदानाचा हक्क या ठिकाणी मतदार बजावणार आहे। या ठिकाणी एकंदरीत पाहिलं की पूर्ण व्हिजन आणि पूर्ण गावाचं वातावरण जर पाहिलं तर विकास कामं सुद्धा झालेली आहे। विकास काम होत असताना तरी सुद्धा ठिकाणी आज उमेदवार रिंगणात आहेत। कुठेतरी आपल्या ठिकाणी प्रभागाचा विकास व्हावा म्हणून या ठिकाणी रिंगणात उभे आहे। गावातील या ठिकाणी पत्रकार आहेत, अमोलजी आहेत, आपण जाणून घेऊया गावाचं वातावरण। अमोलजी मला सांगा नेमकं काय वातावरण आहे खडका गावाचं आहे। खडका गावामध्ये 17 उमेदवार या वार्डातून निवडून येत असतात। याच्यापैकी 8 महिला आहे, काही 7 पुरुष आहे। तर ह्या वार्ड क्रमांक 1 मधला म्हणजे मुस्लिम कॉलनी, मिल कॉलनी भाग, एमएससीबी कॉलनी आणि झोळपट्टी महाजन वार्ड असा एक वार्ड क्रमांक 1 आहे। यामधून 2 उमेदवार बिनविरोध झालेले आहे। तर 1 उमेदवार आता अर्चना पाटील आणि मुगले म्हणून या 2 महिला एकाच एक लढत आहे। तरी तिथे बघितलं तर आजच्या वार्डच्या हिशोबाने तिथली लढत जी आहे ती तिथे अर्चना पाटीलच विजय होणार असं चिन्ह आजच्या तारखेत दिसून येत आहे। त्यानंतर राहिला वार्ड क्रमांक 2। वार्ड क्रमांक 2 मध्ये मुस्लिम कॉलनीचा भाग आहे। वार्ड क्रमांक 3 मध्ये पण मुस्लिम कॉलनीचा भाग आहे। ते बोगस तिथला नवीन एरिया जो झालेला आहे त्या वार्डमध्ये त्या वार्ड 2 आहे। तिथे 5 उमेदवार 2 वार्डासाठी आहे। नंतर त्यानंतर गावाचा जो इतका आहे मेन भाग मध्यंतरी तो 4 नंबर वार्ड क्रमांक आहे। तर मुस्लिम कॉलनीतलाच अर्धा भाग आणि गावातला मेन वस्तीतला भाग आहे। यातले काही नवीन एरिया आहे, त्या नवीन एरियाच्या वसाहतीमध्ये काही गटारी असतील, रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था आहे, सांडपाण्याचं जे आहे प्रश्न त्या प्रश्न प्रलंबित आहे। त्या प्रश्नासाठी काही उमेदवार आज त्या एरियामधून आज 7 ते 8 उमेदवार रिंगणामध्ये आहे। तर तिथे माजी सरपंच कुठलाहून मोळे हे 5 वर्ष गावासाठी विकास त्यांनी केलेला आहे। त्या प्रश्नाच्या आधारावर तिथे तिथून त्या वार्डामधून लढत आहे। त्यानंतर माजी सरपंच पद्माबाई चौधरी यांचे चिरंजीव संग्रामसिंग पाटील हे पण त्या वार्डामध्ये त्यांच्या प्रश्नावरती आणि गावाच्या केलेल्या विकासावरती त्यांच्या ते पावती घेऊन ते त्या वार्डामध्ये लढत आहे। तर ह्या वार्डासाठी 4 नंबर वार्डातून एक चुरशीची लढत त्या वार्डामध्ये दिसून येत आहे। तसे माजी ग्रामपंचायत सदस्य धनश्री भोळे पण त्या वार्डातूनच आहे। माजी ग्रामपंचायत सदस्य शब्बीर बागवान यांच्या मिसेस पण त्याच वार्डातून लढत आहे। तर 4 नंबर वार्डाचे एक चुरशी लढत आहे। त्यानंतर 5 नंबर वार्ड म्हटलं म्हणजे आमच्या गावातील माजी सभापती गोलूभाऊ पाटील यांच्या हा एक बालेकिल्ला असा समजला जातो। त्यानंतर त्या गावात 5 नंबर वार्डातून सतत 5 वर्ष निवडून येत असलेले गजानन सोरदे माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हे पण त्या वार्डाचे एक बालेकिल्ला होता। पण त्यांनी काही अडथळा असल्यामुळे या प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांनी त्या वार्डातून माघार घेतली आणि तिथे माजी सभापती गोलू पाटील यांच्या भाऊंना म्हणजे बंधू सागर पाटील हे त्या वार्डामधून लढत आहे। तर त्याच वार्डामधून माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन बिरुळ यांच्या मिसेस पण त्या वार्डातून लढत आहे। तर एक 5 नंबर बालेकिल्ला म्हटला म्हणजे एक माजी सभापतीचा वार्ड आहे। तर त्या वार्डातून तरी सहसा 5 माजी सभापती गोलू पाटील यांच्याच वर्चस्व तिथे राहणार असं चित्र अध्यंतरी दिसून येते। त्यानंतर राहिला वार्ड क्रमांक 6। तर वार्ड क्रमांक 6 मध्ये 3 जागा बिनविरोध झालेल्या आहे। तिथे यशोधर तायडे एक महिला जनरलमधून, 2 नंबर विलास सपकाळे SC मधून आणि 3 नंबर OBC महिला अशा तिथे महाजन या तिथून बिनविरोध झालेल्या आहे। तरी एक गावाचा विकास जर म्हटला तर गावाचा विकास 60 ते 50% झालेला आहे। तरी राहिला 40%, तर तो 40% विकास होणार का लवकर एक चिन्ह गावातील प्रचंड जनतेपुढे आव्हान आहे। व गावातल्या येणाऱ्या अडथळे समस्या ज्या आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करावा यासाठी या गावातून 9000 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावणार आहे। 15 तारखेला येणाऱ्या 15 तारखेला जे मतदानाचं आहे त्याविषयी ते बजवणार आहे। तरी जनतेला आव्हान आहे, तर मतदार बंधू भगिनी या गावातून मतदानाचा हक्क बजावणार आहे। तरी सर्वात जास्तीत जास्त लोकांनी या मतदानामध्ये सामील होऊन सण एक विकासासाठी तरी मतदानाचा हक्क बजावा असं माझं आव्हान। काय वाटतं आपल्याला की गावाचं मतदान 9000 पर्यंत आहे,
अनेक असे काही बांधव गावामध्ये मला माहिती असे माहिती मिळाली आहे की बरेचसे आपल्या मुलांसोबत बाहेर गावाला निघून गेलेले आहेत, तर काही मतदानावर फरक पडणार आहे? मतदानावरती फरक जे आज रोजी 50% जे बाहेर गावी गेलेले त्या 50% 25% तरी मतांचे उमेदवार जे आहे त्या वार्डातले प्रत्येक उमेदवार त्यांना बाहेरून आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे, त्यांना कॉल करत आहे, त्यांना काही त्यांचे येण्या जाण्याचा खर्च तुते उचलणार आहे असं चिन्ह आजच्या तारखेत दिसून येत आहे. म्हणजे चुरसची लढाई चुरसीची लढत आहे, त्यामुळे ते त्यांना आणण्यासाठी लढत आहे ना, झटत आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी की एक चुरसी लढाई या ठिकाणी खडक्या परिसरामध्ये बघायला मिळते. नेमका कोणाचा झेंडा या ठिकाणी ग्रामपंचायती फडकते आणि संपूर्ण खडकावासियांचं लक्ष लागू नये, भुसावळ शहरातल्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, यांचं लक्ष लागू नये, त्यामुळे ही संपूर्ण लढाईचा आराखडा आम्ही आयबीएन न्यूज मार्शा माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कॅमेरा संतोष अडेसह विशाल सुरेश आयबीएन महाराष्ट्र भुसावळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.